मला कोविड झाल्यामुळे मी नागपूरच्या अलेक्सिस हॉस्पिटलला 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. 15 फेब्रुवारीला माझा त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला. डिस्चार्ज होत असताना मी हॉस्पिटलच्या बाहेर पडत असताना हॉस्पिटलच्या गेटवर अनेक पत्रकार त्या ठिकाणी उभे होते. त्यांना काही मला प्रश्न विचारायचे होते. त्यावेळेस मी कोविडमधून नुकतं बाहेर आल्यामुळे माझ्या अंगात त्राण नव्हता, विकनेस होता. त्याच्यामुळे मी तिथं हॉस्पिटलच्या तिथे गेटवर खुर्चीवर बसलो आणि काही पत्रकारांची उत्तर देऊन लगेच गाडीत बसून होम क्वारंटाईन झालो. ते 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो आणि 28 फेब्रुवारीला मी घराच्या बाहेर पहिल्यांदा सह्याद्री गेस्ट हाऊस जे मुंबईचं तिथे मीटिंगला गेलो. मुझे कोविड हुआ था, उसके वजह से नागपूर के अलेक्सिस अस्पताल में मैं 5 फरवरी से लेके 15 फरवरी तक एडमिट था. 15 फरवरी को मेरा जब डिस्चार्ज हो रहा था तब मैं अस्पताल से घर में जाने के लिए जब अस्पताल के नीचे आया और अस्पताल के गेट के ऊपर काफी पत्रकार वहां पे खड़े थे, उनको मुझको सवाल पूछना था. मैं कोविड के वजह से मेरे में वीकनेस था, उसके वजह से मैं वहीं कुर्सी पे बैठ के उनके सवालों का जवाब देके गाड़ी में बैठ के होम